नमस्कार मित्रांनो अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेपासून परत महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये मध्यम भागा ते जोरदार तर काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हा पाऊस नेमका कोणत्या भागामध्ये भागा बघायला मिळू शकतो कोणत्या तारखेला कोणत्या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहणे शक्यता आहे याविषयी मित्रांनो ही छोटीच अपडेट आहे एकदम कमी वेळा ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा हा पाऊस मित्रांनो महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये तसेच ओडिसाच्या आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये सुद्धा पडण्याची शक्यता असणार आहे त्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो चला तर बघूया नेमक्या कोणत्या भागामध्ये कसा पाऊस बघायला मिळण्याची शक्यता असणार आहे छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळाची अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर यामध्ये मित्रांनो आपण अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेदरम्यानचा सरासरी हवामान अंदाज बघत आहोत कोणत्या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहू शकतो कोणत्या भागामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील कोणत्या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता असणार आहे तर गोंदिया व गोंदियाच्या आसपासचा परिसर त्याचबरोबर भंडारा आणि भंडाऱ्याचा मुख्यते करून जो काही उत्तरी परिसर असणार आहे या परिसरामध्ये मित्रांनो तुरळक भागामध्ये गारपीट सुद्धा होऊ शकते आपण स्क्रीनवर बघू शकता हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर जो राहण्याची शक्यता आहे सध्या या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता दिसत आहे यामध्ये मित्रांनो थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो जर काही बदल झाला तर ज्या त्या तारखेला अपडेट देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो नागपूर भंडारा तसेच इकडं कोंढाली वगैरे हा जो परिसर आहे या परिसराचा मुख्यत्वे करून उत्तरी परिसर असणार आहे उत्तर भाग जो असणार आहे उत्तर भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल तसे दक्षिण जो भाग असणार आहे दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल जो काही उत्तरी परिसर आहे मित्रांनो उत्तरी परिसरामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता जास्त प्रमाणात आपल्याला पावसाचा जो जोर बघायला मिळत आहे याला जो बाष्पाचा पुरवठा होण्याची शक्यता आहे हा बंगालच्या उपसागरामधून बाष्पाचा पुरवठा होण्याची शक्यता असणार आहे त्याचबरोबर जो काही नागपूर भंडारा तसेच गोंदिया या परिसराचा मुख्यत्वे करून दक्षिण परिसर असणार आहे दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी बघायला मिळेल परंतु हलका मध्यम तरी पण तुरळक भागामध्ये काही भागामध्ये पावसाचा जोर राहू शकतो ते करून गोंदियाचा जो काही गोंदिया आणि गोंदियाचा आसपासचा परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे तर इतरत्र हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तेच यवतमाळ पंढरकावडा वर्धा वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा पावसासाठी पोषक वातावरण होताना दिसत आहे परंतु या परिसरामध्ये फार काही जोरदार पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही हलका पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो इतर तर मित्रांनो महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये वातावरणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळू शकतो मुख्यते करून अमरावती अमरावतीच्या आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही तसेच अकोला त्याचबरोबर वर्धा भंडारा वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता काही काही भागामध्ये नाकारता येणार नाही तसेच उत्तर महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये वातावरणामध्ये बदल होऊ शकतो करून उत्तर महाराष्ट्राचा जो काही उत्तरी परिसर असणार आहे उत्तरी परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तर नंदुरबार किंवा नंदुरबारच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊससुद्धा बघायला मिळण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही इतरतर मित्रांनो राज्यामध्ये वातावरण फ्रेश राहण्याची शक्यता आहे थंडीचा जोर जो आहे तो इतर भागांमध्ये आपल्याला कायम बघायला मिळेल परंतु तुळक भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणसुद्धा बघायला मिळू शकते अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो असणार आहे यामध्ये काही जर बदल झाला काही नवीन अपडेट आली तर ज्या त्या तारखेला सकाळच्या व्हिडिओमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चाला भेटूयाच्याकडून सोबत तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र